नमस्कार मी राखी होम फूड आणि मी चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज मी तुम्हाला एकदम टेस्टी मस्त आणि भन्नाट अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे तर त्या रेसिपीचं नाव आहे भरलेलं पापलेट तुम्ही पापलेट सारामध्ये किंवा फ्राय करून बऱ्याचदा खाल्लं असेल पण या पद्धतीने पापलेट भरून एकदा ट्राय करून बघा म्हणजे जी लोक मासे फारसे आवडीने खात नसतील ती लोक हा व्हिडिओ बघून मासे नक्की ट्राय करतील चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया भरलेलं पापलेट बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे एकदम फ्रेश आणि ताजं ताजं असं पापलेट तर मार्केटमध्ये मला मोठं पापलेट मिळालं नाही म्हणून मी छोटे दोन पापलेट आणलेत तुम्हाला जर पॉसिबल झालं तर तुम्ही मोठंच पापलेट घ्या तर इथे मी एक पापलेट घेतलंय तर त्या पापलेटाला वरून असे चीर मारून घ्यायचे जेणेकरून आपण जो वरती मसाला लावणार तो पापलेटच्या आतमध्ये पर्यंत जाईल आणि हे जे तुम्हाला पॉकेट दिसतंय तर ते जे मच्छीवाले असतात त्यांच्याकडूनच आपण असं पॉकेट करून घ्यायचंय त्यांना सांगायचंय पापलेट भरायचंय तर असं पॉकेट करून आम्हाला द्या आणि हे वरती चिरा पण ते आपल्याला मारून देतील पापलेटच्या आतमध्ये भरण्यासाठी आपल्याला मसाला बनवून घ्यायचा आहे तर त्यासाठी मी इथे दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत या कमी तिखट हिरव्या मिरच्या आहेत एक इंच आलं तुकडे करून घेतलेत दोन लसूण कळ्या घेतल्यात पाच सहा सुक खोबऱ्याच्या कापा घेतल्यात भाजून घेतल्यात आणि दोन चमचे ओलं खोबरं थोडीशी कोथिंबीर आता हे सर्व आपल्याला मिक्सरला लावून त्याची स्मूथ पेस्ट बनवून घ्यायची आहे तर सर्वात आधी मी इथे ओलं खोबरं टाकून घेते त्यानंतर आपण टाकणार आहोत भाजलेलं खो, सुकं खोबरं थोडीशी कोथिंबीर आल्याचे तुकडे दोन लसूणच्या पाकळ्या तुम्हाला जर जास्त तिखट पाहिजे असेल तर तुम्ही हिरवी मिरची काळी मिरची वापरली तरी चालेल आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आता आपल्याला याची पेस्ट बनवून घ्यायची आहे आपण पापलेटच्या आतमध्ये भरायला जे स्टफिंग बनवतोय जे सारण बनवतोय तर ते एकदम स्मूथ होणं महत्वाचं आहे असं जाडसर जर झालं तर ते खायला मजा येणार नाही तर आता आपण याची स्मूथ पेस्ट बनवून घेऊया तो आता मी एकदा मिक्सरला लावून घेतलंय पण तुम्ही बघू शकता थोडस जाडसर आहे हे तर यामध्ये मी थोडस पाणी घालणार आहे आणि याची पेस्ट बनवून घेणार आहे तरी बघा या पद्धतीने आपल्याला हे बारीक करून आहे इथे मी एक पॅन ठेवलाय पॅन मध्ये आपल्याला फक्त एक चमचाभर तेल टाकायचंय तेही छोटा चमचा आपल्याला तेल टाकून घ्यायचंय आणि जे हे आपण स्टफिंग बनवलंय ते थोडंसं तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे जेणेकरून स्टफिंगची टेस्ट अजून जास्त छान होईल सगळं सारण मिक्सरमधून काढून तेलामध्ये टाकून घ्यायचं आहे तर या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकणार आहे आणि ते सगळं सारण जे आहे ते ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे जरी याच्यामध्ये तुम्हाला आता पाणी दिसलं असेल तरी आपण जेव्हा फ्राय करणार तर ते हे सगळं पाणी उडून जाईल तर आपण याला प्रेस करून करून छानपैकी असं फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे हे सारण अगदी खमंग होऊन जाईल तुम्ही आता बघू शकता आतलं पाणी सगळं उडून गेलंय आणि असं थिक असं पेस्ट तयार झाली आहे तर आपल्याला दोन मिनिट दोन मिनिट तरी हे सारण चांगलं भाजून घ्यायचंय इथे आपलं सारण रेडी झालंय आता आपण हे एका प्लेट मध्ये काढून घेऊया इथे आपलं एकदम परफेक्ट असं स्टफिंग रेडी झालेलं आहे आता आपण पापलेटच्या वरती लावायला कोटिंग आहे तर त्यासाठी आपल्याला इथे तीन चमचे मिरची पूड लागणार आहे म्हणजे घरातला कोणताही मसाला तुम्ही ह्यासाठी वापरू शकता तर मी इथे तीन चमचे मिरची पूड घेतली आहे अर्धा चमचा हळद घेतली आहे अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घेतली आहे आणि चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे तुमचं पापलेट जेवढं मोठं असेल तशी तुम्ही मसाल्याची क्वांटिटी कमी जास्त करू शकता आता यामध्ये टाकायचा आघूळ आगु। आगुळ टाकला की माशाचा स्मेल पण निघून जातो आणि आपण वरती जे कोटिंग बनवणार आहोत तर त्याची टेस्ट पण एकदम छान येते तर तुम्ही आघूळ नक्की टाका जर तुमच्याकडे आगुळ नसेल तर तुम्ही लिंबाचा रस यामध्ये पिळू शकता तर यामध्ये जेवढा आगुळ लागणार आहे तेवढा मी यामध्ये मिक्स करून घेणार आहे आणि यामध्ये थोडंसं पाणी पण मिक्स करून घेणार कारण आगुळ हा आंबट असतो मग जेव्हा आपण हे कोटिंग खाऊ ना तर ते आंबट लागणार तर थोडंसं पाणी मिक्स करून घेतलं की याची कन्सिस्टन्सी अशी स्मूथ होऊन जाईल इथे आपलं पापलेटच्या आतमध्ये भरायला स्टफिंग पण रेडी आहे आणि वरती जो आपण मसाला लावणार आहोत तो पण रेडी आहे आता आपण पापलेट भरायला घेऊया तर सर्वात आधी आपण आतलं स्टफिंग भरून घ्यायचं आहे तर इथे थोडंसं स्टफिंग घ्यायचं आणि आतमध्ये प्रेस करून भरून घ्यायचं तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे स्टफिंग भरते प्रेस करून करून आतमध्ये घालायचं म्हणजे काय होईल आतमध्ये असं पोकळ राहणार नाही पूर्ण पापलेट स्टफिंग मी भरून जाईल इथे आपलं पापलेट भरून झालंय आता आपण दुसरं पापलेट पण भरून घेऊया आतून एकदम छान असं क्लीन करून घ्यायचं अजिबात घाण ठेवायची नाहीये म्हणजे आपल्याला स्टफिंग व्यवस्थित भरता येतं तर आतलं स्टफिंग झालंय दोन्ही पापलेट आपले भरून झालेत आता वरचं जे कोटिंग आहे ते आपण लावून घेऊया आपण कोटिंग अगोदर का नाही लावलं तर कोटिंग लावल्यानंतर काय होईल स्टफिंग भरायचं म्हटलं तर सगळं वरचं कोटिंग हाताला ला लागून राहील आणि ते आपल्याला व्यवस्थित भरता पण येणार नाही तर आता आपण असा मसाला व्यवस्थित दोन्ही साईडला लावून घ्यायचा आहे थोडासा जाडसर असा मसाला लावून घ्यायचा आहे म्हणजे ते जेव्हा फ्राय होईल तर ते कोटिंग व्यवस्थित छान दिसेल तर तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे मसाला लावून घेते तर दोन्ही पापलेटला आपल्याला वरून असा व्यवस्थित मसाला लावून घ्यायचा आहे आपण जसे नॉर्मल फिश फ्राय करतो ना त्याच्यावरती जे कोटिंग असतं अगदी तसंच आपल्याला करून घ्यायचंय तर इथे आपले दोन्ही पापलेट भरून पण झालेत आणि वरती मसाला पण लावून झालेला आहे या पापलेटना आपण पंधरा मिनिटासाठी असंच ठेवून द्यायचंय म्हणजे जो आतलं स्टफिंग आहे आणि जो वरचा मसाला आहे तो पापलेटला एकदम छान लागेल पंधरा मिनिटं झालेली आहेत आता एका प्लेटमध्ये मी रवा घेतलाय आता ही पापलेट या रव्यामध्ये आपल्याला बुडवून घ्यायची आहेत म्हणजे पापलेटना रवा एकदम छान असा कोट करून घ्यायचा आहे तर तुम्ही शेपटीला उचलून असं पापलेट रव्यामध्ये टाका म्हणजे जो वरचा मसाला आहे तो हाताला ना लागणार नाही हे बघा जसं मी व्हिडिओमध्ये दाखवतेय अगदी त्याचप्रकारे पापलेट रव्यामध्ये घोळवून घ्यायचे म्हणजे पापलेटच्या सर्व बाजूला रवा अगदी छान कोट झाला पाहिजे आता पुढे आपल्याला हे फ्राय करून घ्यायचंय तर मी इथे अगोदरच पॅन गरम करायला ठेवला होता यामध्ये तेल टाकायचंय आणि तेल छान गरम झालं की यामध्ये पापलेट टाकून घ्यायचंय पापलेट आपल्याला तीन ते चार वेळा अलटून पलटून फ्राय करून घ्यायचंय तर एक मिनिटभराने आपल्याला पापलेट पलटून घ्यायचं आहे आणि जेव्हा आपण पापलेट तव्यामध्ये टाकणार ना तेव्हा मात्र गॅसची फ्लेम लो करायची नाहीतर काय होईल हाय फ्लेमवरती वरचं कोटिंग लगेच लाल होऊन जाईल आणि आतमध्ये पापलेट कच्चं राहील तर आपल्याला तसं करायचं नाही आहे कारण आतलं स्टफिंग पण थोडंसं फ्राय झालं पाहिजे शिजलं पाहिजे त्यासाठी आपण छान असं पापलेट फ्राय करून घ्यायचंय तुम्हाला जर वाटत असेल तेल कमी झालं तर साईडने थोडंसं सा चमचाभर तेल सोडून घ्यायचं आहे थोड्या वेळाने पुन्हा एकदा पापलेट आपल्याला पलटून घ्यायचं आहे आपण जेव्हा पापलेट फ्राय करणार ना तर असा कलर दिसायला पाहिजे लालूच कलर दिसायला पाहिजे काळपट कलर अजिबात दिसायला नाही पाहिजे मग ते खाताना पण टेस्ट याची अशी जळकट लागणार म्हणून आपण जेव्हा पापलेट फ्राय करणार तेव्हा गॅसची फ्लेम लोच ठेवायला पाहिजे इथे अलटून पलटून तीन ते चार वेळा मी पापलेट फ्राय करून घेतलंय आणि तुम्ही बघू शकता एकदम मस्त असं खरपूस आपलं पापलेट फ्राय झालेलं आहे आतला मसाला पण तुम्ही बघू शकता एकदम मस्त दिसतोय आणि टेस्टला तर हे पापलेट एकदम भन्नाटच लागतं तर आपलं पापलेट इथे फ्राय झालंय आपण एका प्लेटमध्ये याला काढून घेऊया आपण नेहमी तीच तीच रेसिपी तोच तोच प्रकार करून करून खाऊन खाऊन कंटाळतो तर मग या पद्धतीने तुम्ही पापलेट फ्राय करून नक्की बघा तुम्हाला नक्की आवडेल जर तुम्हाला माझी ही भरलेल्या पापलेटची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक ला आणि शेअर करायला विसरू नका आणि हो कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला हे पापलेट नक्की आवडलं का पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि मस्त व्हिडिओसोबत माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद